आपल्या जिल्हा योजनेमध्ये विशेष करून आपल्या विकासाचा जो दृष्टिकोन असायला पाहिजे अध्यक्ष म्हणजे तो एवढा निधी खर्च करू नये त्याच्यातून जे मूल्यमापन व्हायला पाहिजे ते होत नाही तर सरकारने जे विजन डॉक्युमेंट दोन हजार तीस चा तयार केलेला आहे त्याच्याशी सुसंगत डिपार्टमेंटने जी काढलेला काढलेले नाही आहे अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी मांडलेले दोन्ही विषय हे अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळे या दोन्ही विषयांच्या संदर्भात सन्मान्य सदस्य आशिष जयस्वाल यांची समिती तयार करण्यात येईल त्यामध्ये माझ्या कार्यालयाचे मुख्य आमचे जे सचिव आहेत श्रीकर परदेशी आणि जे नियोजन सचिव आहेत यांना त्या समितीत ठेवण्यात येईल दोन महिन्यामध्ये या समितीकडनं अहवाल मागवण्यात येईल आणि त्यानुसार सगळे जी आर काढण्यात येतील अध्यक्ष मोदय जयंतरावने एखादी गोष्ट सांगितली की मी त्याच्यावर अभ्यासच करत नाही ते सत्य असं समजूनच पुढे जातो त्याच्यामुळे नियोजन विभागाच्या माध्यमातून कुठलेही अधिकार हे जर मंत्रालयामध्ये असतील तर ते खाली देण्यात येतील पूर्णपणे अधिकारांचं विकेंद्रीकरण हे केलं जाईल